नमस्कार मित्रांनो, दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दिव्यांग विकास महामंडळाकडून 50,000 रुपयापासून ते 5 लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. मागील 2 वर्षापासून दिव्यांगाच्या कर्जांसाठी उद्दिष्ट नसल्याने अर्ज स्वीकारले जात नव्हते, परंतु आता या आर्थिक वर्षात 200 दिव्यांगांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग विकास महामंडळाच्या वतीने मुदती आणि थेट कर्ज या योजनेतून कर्ज देण्यात येणार आहे. या संदर्भात पाहूयात पूर्ण माहिती. मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित अपंगांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या आर्थिक वर्षात 100 मुदती कर्जासाठी तर 100 अर्ज हे थेट कर्जासाठी असे 200 अर्ज मागविले जाणार आहे. मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर लाभार्थी बाबतची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मुंबई या महामंडळाकडे दिव्यांग कर्ज मंजुरीचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयातून मंजुरीसाठी पाठविले जातात. ही योजना फक्त अपंग प्रवर्गासाठी लागू असणार आहे. यामध्ये योजनेच्या काही प्रमुख अटी दिलेल्या आहेत. लाभार्थी हा किमान 40% अपंग असणे बंधनकारक आहे. लाभार्थी किमान 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थ्याचे वय हे 18 ते 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. लाभार्थी हा कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. कर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान किंवा अनुभव असणे आवश्यक आहे. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील. अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा कार्यालयात सादर करावा लागतो. मित्रांनो, महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मुदती आणि थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याने अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा कार्यालयातून हे अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतात. येत्या काही दिवसात अकोला जिल्ह्याकरिता अर्ज मागवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जाण्याची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार, पात्रता काय असणार आहे याबाबतची माहिती अजून स्पष्ट करण्यात आलेली नाही. तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि कर्ज घेण्यास इच्छुक असाल तर अर्ज स्वीकारणे सुरू झाल्यावर नक्कीच जिल्हा कार्यालयात सादर करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.